राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी कमी आहे तर काही भागात ढगाळ वातावरण होतं मात्र उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल हवामान विभागानं उद्या म्हणजेच गुरुवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिलाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारंही वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हो हलक्या पावसाचा अंदाज आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय तर शुक्रवारपासून पावसाचं प्रमाण आणि जोर काहीसा वाढू शकतो शुक्रवारपासून सोमवारपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावू शकतो असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा